केसेसला सामोरं जावं लागलं, तरी पाऱ्या भोगाव्या लागल्या, काही लोकांना तर मोक्का सारख्या कारवायांना देखील सामोरं जावं लागलं। पण आपल्याला मी सांगतो, अडीच वर्ष गेले तेव्हा माझ्याकडे मुख्यमंत्री पद नव्हतं, पण आता तुमच्या एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्री पद आहे। पुढच्या अडीच वर्षामध्ये एकही शिवसैनिकाचा बाल बांका करण्याची हिंमत वाटेला जात नाही, परंतु शिवसैनिकाच्या वाटेला कोणी आलं तर आम्ही सोडत पण नाही। आपल्याला मी सांगतो, मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा आज मी तुमच्याकडे एक कार्यकर्ता, मला कार्यकर्त्याचं दुःख मला माहित आहे, कार्यकर्त्याची वेदना मला माहित आहे, कुटुंबाची परिस्थिती मला माहित आहे, आणि म्हणून या पुढच्या शासनाच्या सरकारच्या काळामध्ये कालावधीमध्ये तुमच्यावर हा एकनाथ शिंदे अन्याय, या सरकारचा फायदा, या सरकारच्या योजना या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत कष्टकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे। तुम्ही या सरकारचं चांगलं योजना, सरकारचं चांगलं काम, आमदारांचं चांगलं काम लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे। आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो, संतोष बांगर यांच्या विधानसभा क्षेत्रातलं एकही काम शिल्लक ठेवणार नाही। तर या शक्ती प्रदर्शनात आणखी काय काय घडतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात यावर आपलं लक्ष असेल। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा एबीपी।